नमस्कार मित्रांनो, माझे नाव अनुज आहे. मी माझे शिक्षण पूर्ण करून बनारसवरून कानपूरला घरी परतत होतो. कानपूरला पोहोचायला मला संध्याकाळ झाली आणि माझे घर कानपूर शहरापासून खूप अंतरावर होते. तिथे एवढ्या रात्री जाणे खूप कठीण होते. तो भाग असा होता की तिथे रात्रीचे चोरी होण्याची खूप भीती होती. तसेही एवढ्या रात्री तिकडे रिक्षावाले पण जायला घाबरायचे. तर मी विचार केला की यावेळी घरी जाणे चुकीचे आहे, आपण आजची रात्र स्टेशनवरच काढूया आणि सकाळ झाली की आपण घरी जाऊया. मी स्टेशनवरून बाहेर येऊन चहा नाश्ता केला आणि घरी फोन करून आईला सांगितले की मी आता घरी येऊ शकत नाही, सकाळी येईन, इथे स्टेशनवर थांबतो. आईने पण घरी एवढ्या रात्री येण्यासाठी नकार दिला. फोनवर बोलता बोलता आईला आठवले की स्टेशनपासून जवळच 2 किलोमीटर अंतरावर माझा एक चुलत मामा राहतो. तर आईने मला सांगितले की तू आज रात्री तिथे जा आणि तिथे राहा. मी पण विचार केला की इथे स्टेशनवर राहण्यापेक्षा तिथे घरी जाऊन राहिलेलं खूप चांगलं. तसेही मी ट्रेनच्या प्रवासातून खूप थकलो होतो. मी स्टेशनच्या बाहेर येऊन एक रिक्षा भाड्याने केली आणि सरळ मामाच्या घरी गेलो. दरवाजाची बेल वाजवली तर मामीने दरवाजा उघडला. मामीला पाहून थोड्या वेळासाठी तर माझं मन एकदम शांत झालं, कारण माझी मामी जवळपास 26 वर्षाची असेल. तिने रात्रीच्या वेळेस मरून रंगाची टाईट अशी नाईटी घातली होती, ज्याच्यामध्ये तिचे ते गोल गोल गुब्बारे सरळ असे दिसून येत होते. त्यामुळे माझी नजर तिथेच टिकून राहिली होती. तिचे ते काळे रेशमी बाल आणि त्यात आणखी भर म्हणजे त्यात ती एकदम मादक अशी वाटत होती. तिच्याकडे पाहून असे वाटत होते की ती माझी गर्लफ्रेंड असती. तर तेवढ्यात मामीने माझ्या केसातून हात फिरवून बोलते की अरे कोणत्या विचारात गेलास अनुज, चल आत ये. तेव्हा मी माझ्या स्वप्नाच्या नगरीतून बाहेर आलो आणि घरामध्ये गेलो. मी सर्वांना नमस्कार केला आणि थोडा वेळ गप्पा गोष्टी करू लागलो. मामीचे आत्ताच हल्लीच लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला जवळपास 4 वर्षे झाली होती आणि तिला 2 वर्षाची मुलगी होती. माझी मामी कॉलेजच्या टाईममध्ये ती मिस ब्युटी म्हणून तिला पुरस्कार भेटला होता. मामी दिसायला खूप सुंदर आणि एक मादक अशी स्त्री होती. मी हातपाय धुवून पुन्हा हॉलमध्ये येऊन बसलो. तेवढ्यात मामा परतून खाली सीडी उतरून येत होता. तो एक पेशाने वकील आहे आणि तो त्याचे ऑफिसचे काम करून पूर्ण करून खाली आला. मी त्यांना पाहून प्रणाम केला आणि आम्ही दोघे गप्पा करू लागलो. तोपर्यंत मामी चाय आणि नाश्ता घेऊन आली. जेव्हा मामी चहा ठेवण्यासाठी टेबलवरती वाकली तेव्हा माझी नजर तिच्या गळ्यामधून तिच्या गुब्बाऱ्यावर गेली. तेव्हा कप घेताना मी स्वतःची नजर त्याच्यावरून हटवली आणि चहाचा कप उचलला. मामी माझ्या समोरच्या सोप्यावरती पायावर पाय टाकून बसली होती. मामाजवळ बोलत असताना मी चोरून चोरून मामीला पाहत होतो. मला त्यांच्याकडे चोरून चोरून पाहताना असं वाटत होतं की ती आणि मी एकदा तरी जवळ यावं आणि एकदा आमच्यामध्ये ते सर्व व्हावं जे एका नवरा बायकोमध्ये होते. तिला पाहताच मी सर्व काही विसरून गेलो होतो. तर मित्रांनो, तसेही माझे नशीब खूप चांगलं होतं. दुसऱ्या दिवशी मामा कोणत्या तरी केसच्या कामासाठी त्यांना लुधियाना इथे जायचं होतं. तेव्हा मी मनातल्या मनात विचार केला की यावेळी हा मौका असा जाऊन द्यायचा नाही आणि मामीला आपलं करून घ्यायचं. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या जाणून बुजून घरी जाण्याचे नाटक करू लागलो. तेव्हा मामा मामी दोघांनी पण मला राहण्यासाठी आग्रह करू लागले. बोलले की एवढ्या वर्षांनी तू आज आला आहेस तर 3-4 दिवस राहून जा. आणि तसं पण मामी आणि छोटी मुलगी घरी दोघेच एकटेच आहेत, तर मी येईपर्यंत तू इथे थांब. मी त्या दोघांच्या गोष्टी ऐकून राहण्याचा विचार केला. आणि मामीने पण माझ्या घरी फोन करून आईला सांगितले की मी इथे 4 दिवस राहणार आहे. मी मनातून खूप आनंदी होतो आणि मी मामाची घरातून जाण्याची वाट पाहत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मामा निघून गेला. काही वेळाने मामी आंघोळीसाठी गेली आणि तिची ती छोटी मुलगी माझ्या हातात होती. मी तिला खेळवत होतो. तेवढ्यात बाथरूममधून मामीने आवाज दिला की अनुज, पिऊला इकडे दे, तिला पण आंघोळ घालायची आहे. मी बाथरूमच्या जवळ जाऊन दरवाज्यावर टकटक असा आवाज केला तर मामीने फक्त तिचे हात बाहेर काढले आणि पिऊला पकडून आतमध्ये घेतले. मी दरवाजातून आतमध्ये पाहण्याचा खूप प्रयत्न केला की मामीने आंघोळ करताना काय घातलं आहे ते पाहण्यासाठी, पण काहीच दिसलं नाही कारण आतमध्ये पडदा होता. मामी आंघोळ करून निघाल्यानंतर मी आंघोळीसाठी गेलो आणि बाथरूममध्ये मामीच्या अंडरगार्मेंट्स तिथेच पडल्या होत्या. मी बाथरूमचा दरवाजा बंद केला आणि त्यांच्याशी खेळू लागलो आणि त्याचा सुगंध घेऊ लागलो. मी ते सर्व पाहून तिथेच मी हस्तमैथून केले आणि आंघोळ करून बाहेर आलो. मी तयार होऊन मी पुन्हा नाश्ता करण्यासाठी हॉलमध्ये बसलो.
मामी नाश्ता घेऊन आली आणि तिथे नाश्ता ठेवण्यासाठी खाली वाकली तर ते सर्व काही पाहून मला एकदम स्वर्गात गेल्यासारखे वाटू लागले. तिने लाल रंगाची काळी ठिपकेवाली ब्रा घातली होती आणि थोड्या वेळाने मामी मला बोलते की काय झालं. मी तिचा आवाज ऐकताच मी गडबडलो आणि काही नाही असं बोलत मी नाश्ता करायला लागलो. तिने माझ्याजवळ येऊन माझ्या केसातून हात फिरवत बोलते की काय विचार करतोयस. मी त्यांचे ते बोलणे ऐकून गप्पपणे नाश्ता करायला लागलो. नाश्ता करून झाल्यावर मी माझ्या खोलीमध्ये गेलो आणि लॅपटॉपवरती काही तसल्या व्हिडिओ पाहत होतो. पण माझं काही मन लागत नव्हतं कारण मी मामीचे ते मोठमोठे गोल गुब्बारे पाहिले होते त्यामुळे माझं मन कशात लागत नव्हतं. संध्याकाळच्या वेळेस मामी मला विचारते की मार्केटला येतो का, काही सामान खरेदी करायचं आहे. तर मी त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झालो. आम्ही दोघांनी रात्री हॉटेलला जेवण केले आणि संध्याकाळी खूप थकलो होतो आणि घरी आल्यावर आम्ही आपापल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेलो. मी अंथरुणावर पडताच माझी झोप पूर्णपणे गायब झाली. पुन्हा एकदा मी माझा पप्पू काढून व्हिडिओ पाहत त्याला हलवू लागलो. तेवढ्यात अचानक मामी माझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन खोलीमध्ये आली. मी मामी खोलीत येताच लगेच चादर पप्पूवर ओढून झोपण्याचे नाटक करू लागलो. जेव्हा मामी दूध ठेवून जाऊ लागली तेव्हा त्यांची नजर माझ्या ॲपल कंपनीच्या लॅपटॉपवर पडली आणि माझा लॅपटॉप पाहू लागली, त्याला चालवून पाहू लागली. तिने जाऊन माझ्या गुगल सर्चमध्ये सर्च केले आणि तिथे मी व्हिडिओच पाहत होतो. मी ते व्हिडिओ चालू होताच पटकन जाऊन लॅपटॉप बंद केला. तेवढ्यात मामी मला बोलते की एवढा काय घाबरतोस याच्यामध्ये, एवढं काय घाबरण्यासारखं, आजकाल हे सगळं खूप नॉर्मल झालं आहे. आता हे तर सगळं पिक्चरमध्ये पण दाखवलं जातं. तिच्या बोलण्यावरून वाटत होते की मामीला पण तेच हवं आहे जे मला पाहिजे. मामीने माझ्या हातावर हात ठेवून मला विचारते की तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का. मी घाबरून नाही असे बोललो तर तिने तिच्या हाताने माझे कान पकडत बोलते की खोटं बोलू नकोस, मला सगळं माहीत आहे. तर मी माझे डोळे खाली करत बोललो की हा दोन आहेत. तेव्हा ती मला विचारते की मग त्यांच्यासोबत कधी अशी एखादी मूव्ही बनवली आहेस का. मी त्यांच्या तोंडून हे सर्व ऐकून खूप आश्चर्यचकित झालो होतो. मी समजून गेलो की मामी आता रंगात आली आहे. तर मी पण काही कमी नव्हतो. मी पण घाबरू न जाता बोललो की हो दोनदा झाले आहेत. मी मामीला बोललो की आत्ताचं हे वय असं आहे की याच्यामध्ये या सर्व गोष्टी तर होणारच. तर मी पण त्यांचा हात पकडला आणि मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून कामुक नजरेने त्यांच्याकडे पाहत होतो. हे सर्व ऐकून मामी बोलते की मग आता तिसऱ्यांदा कोणासोबत बनवणार आहेस, मला पण कळू दे. तर मी तिच्याकडे सरकून बसलो. तिच्या खांद्यावर पडलेले तिचे केस माझ्या हाताने मागे सारत बोलू लागलो की तुमच्यासोबत. माझे ते बोलणे ऐकताच ती लाजली आणि मला बोलते की खूप लाडात आला आहेस असे म्हणत तिने मला मिठी मारली. मी तिचं मन ओळखून गेलो होतो. मी आता कोणताच विचार न करता तिचे केस पकडले आणि तिला स्वतःजवळ घेतले. तिचे ओठ माझ्या ओठांवर समोर आणले त्यामुळे आमच्या दोघांच्या शरीरातून जोरजोरात गरम असा श्वास चालू झाला. तर आम्ही कोणताच वेळ न घालवता एकमेकांच्या ओठांवर ओठ ठेवले आणि एकमेकांना किस करू लागलो. मी माझ्या दाताने त्यांच्या ओठांना चावू लागलो तेव्हा तिच्या तोंडून आह आह असा आवाज येत होता त्यामुळे मी खूप उत्तेजित झालो होतो. मी माझे शर्ट काढून टाकले आणि तिच्या ब्लाऊजमधून हात टाकून तिच्या पाठीला चोळत होतो. तर तिने मला बेडवर फेकून दिले आणि माझ्या ओठांना किस करू लागली. ओठांना किस करत असताना तिने तिची साडी काढून टाकली आणि आता आम्ही दोघेही बिना कपड्यांचे एकमेकांवर होतो. मला आता वेळ घालवायचा नव्हता आणि मामीला पण वेळ घालवायचा नव्हता. तिने माझा पप्पू हातात घेतला आणि तिच्या गुलाबी अशा चिड्यामध्ये टाकू लागली. तिची गुलाबी चिड्या एकदम साफ होती त्यामुळे मला तिथे किस करायचा मूड झाला आणि मी तिथे किस पण केले. नंतर मी माझा पप्पू तिथे टाकताच तिला आनंदी आनंद झाला होता आणि मी तिला जोरात तिथे दणके देत होतो त्यामुळे मामीच्या तोंडून खूप असा आह आह असा आवाज येत होता ज्याने मला खूप सुख मिळत होते आणि तिला पण मिळत होते. ती बोलते की तुझा पप्पू मोठा आहे, मला खूप त्रास होत आहे, थोडं हळूहळू कर. पण मी कुठे ऐकणार होतो कारण मला जे हवं होतं ते परत कधी मिळेल की नाही या विचाराने मी जोरजोरात दणके देत होतो. आता माझे पांढरे पाणी मी तिच्या चिड्यामध्ये सोडले तेव्हा मी आणि ती पण शांत झाली. आता सर्व काही झाल्यावर आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो आणि पुन्हा मामी तिच्या खोलीत जाऊन झोपली. मी पण खोलीत झोपी गेलो.
आता मला खूप मस्त अशी झोप लागणार होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा तेच. मामा येईपर्यंत मी 3 दिवस मामीसोबत नवरा बायकोसारखे आम्ही राहत होतो. मामा परत आल्यानंतर मी माझ्या घरी गेलो. काही महिन्यांनी मला पण जॉब लागला आणि मी त्यातमध्ये बिझी झालो. काही वर्षांनी कळले की मामाने तिथले घर विकून दिल्लीला राहायला गेला, त्यामुळे आता मला आणि मामीला भेटता येत नव्हते. आणि आज या सर्व गोष्टींना 10 वर्षे झाली. ती माझी आणि माझ्या मामीच्या जवान आयुष्यातील खूप मोठी चूक होती, जिथे आम्ही दोघांनी एकमेकांचे नाते विसरून एकत्र जवळ आलो होतो. त्यामुळे मी या सर्व गोष्टीचा विचार करायचो तेव्हा मला खूप स्वतःवरती राग यायचा की माझ्याकडून हे सर्व काय झाले. आता कधीही मामी माझ्या घरी कोणत्याही कार्यक्रमाला यायची तर मी त्यांच्याशी डोळ्याला डोळे भिडवत नव्हतो, कारण मी त्यांच्या नजरेतून खूप खाली पडलो होतो. तर मित्रांनो, ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.